विजयादशमी म्हणजेच दसरा खरेदीसाठी उत्तम मुहूर्त मानला जातो त्यामुळं सोनं चांदी गाडी फ्लॅट गृहोपयोगी वस्तू यांच्या खरेदीसाठी बाजारपेठ सजलेली असते यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात सुमारे चारशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे आज दिवसभर कोल्हापूरच्या विविध बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी होती विशेषत दुचाकी चारचाकी गाड्या दागिने मोबाईल आणि गृहोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याकडं नागरिकांचा कल होता बाजारपेठेतील गर्दी बघता देशात मंदी नाही हे स्पष्ट दिसून आलं दसऱ्या सणाला जेवढं धार्मिक महत्व आहे तितकंच महत्व अर्थचक्राच्या दृष्टीनं आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक प्रकारची खरेदी केली जाते अगदी सोन्या चांदीचे दागिने नवीन गाडी फर्निचर नव्या फ्लॅटचं बुकिंग किंवा यासह नवनवीन वस्तू खरेदी करण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त निवडला जातो त्यामुळे बाजारपेठा सजलेल्या असतात दसऱ्याच्या मुहूर्तावर प्राधान्यानं सोनं खरेदी केलं जातं त्यामुळे आज सकाळपासूनच सराफी कट्ट्यावर ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती गुजरी विनस कॉर्नर आणि राजारामपुरीतील सराफी शोरूम मध्ये आज दिवसभरात प्रचंड उलाढाल झाली दागिन्या यांसह चोख सोनं हिर आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांना सुद्धा मागणी वाढली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सराफ व्यवसायात आज दिवसभर सुमारे पन्नास कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे सोन्या चांदी पाठोपाठ ग्राहकांनी आज मोबाईल खरेदी केल्याचं दिसून आलं मोबाईलच्या सर्वच दुकानात आज ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती मोबाईल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत त्यामुळे मोबाईल खरेदीला आज अक्षरशः उधाण आलं होतं विशेषतः फाईव्ह जी आणि आयफोनला सर्वाधिक मागणी होती केवळ मोबाईल विक्रीतून जिल्ह्यात सुमारे पंचवीस कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे गेल्या काही वर्षात पुन्हा सायकलला महत्व आलंय त्यामुळं आज सायकल खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली लहान मुलांच्या सायकलीपासून ते प्रौढांच्या विविध प्रकारच्या सायकलींची आज जोरदार विक्री झाली अनेकांनी नव्या दुचाकी चारचाकी गाड्यांची आज खरेदी केली त्यामुळं ॲटोमोबाईल शोरूमही ग्राहकांच्या गर्दीनं भरून गेल्या होत्या त्याचबरोबर एलईडी टी व्ही फ्रीज एसी वॉशिंग मशीनसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या मार्केटमध्येही मोठी उलाढाल झाली दसऱ्याचं औचित्य साधून अनेकांनी नवीन फर्निचर घरी नेलं तर कुकर मिक्सर फॅनपासून ते शिलाई मशीनपर्यंत अनेक गृहोपयोगी वस्तूंची मुहूर्तावर खरेदी करण्यात आली काही कुटुंबांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन घराचं किंवा फ्लॅटचं स्वप्नही साकारलं त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये आज खुशीचं वातावरण होतं जिल्ह्यात साधारण तीनशे ते साडेतीनशे फ्लॅट रो हाऊस आणि कमर्शियल युनिटची खरेदी झाल्याचा अंदाज क्रीडाईनं व्यक्त केला एकूणच आज दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे चारशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे